नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। राजेवाडी ते सेडाव नाका श्रमदानातून केलेला रस्ता गेला वाहून, कोंडी ते कौचाली मोल्ला येथील तरुणांनी केलेली मेहनत गेली वाया। शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, नागरिकांसह विद्यार्थी वर्गाची मागणी। महाड शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या राजेवाडी आणि कोंडिवते कौचाली मोहल्ला या गावांना ये जा करण्यासाठी पावसाळ्यात जवळजवळ 8 ते 10 किलोमीटरपेक्षा जास्तीचे अंतर कापत महाड शहरात यावे लागते। 6 महिने हा त्रास या नागरिकांना सहन करावा लागतो, मात्र पावसाळ्यानंतर हेच अंतर अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपते। मात्र या नदीत काही प्रमाणात पाणी हे कायमस्वरूपी असते, त्यातच दगडगोटे असतात, त्यामुळे या ठिकाणाहून देखील प्रवास करताना आबाळवृद्ध आणि विद्यार्थी वर्गाला तारेवरची कसरत करावी लागते। या गोष्टीचा विचार करत दरवर्षी कोंडिवते मोहल्ला येथील लहान तोर श्रमदान करत नदीच्या पात्रात जवळजवळ 25 ते 30 मीटर रस्ता बनवतात, त्यामुळे राजेवाडी, कोंडिवते, ईसाने कांबळे सह अनेक गावांना याचा मोठा फायदा होतो। मात्र यावर्षी कोंडिवते मोहल्ला येथील तरुणांनी केलेली मेहनत वाया गेली आहे। महाड MIDC मधील अवेळी सोडलेल्या पाण्यामुळे हा रस्ता वाहून गेला असल्यामुळे या सर्व गोष्टींचा संबंधित गावांना आणि विद्यार्थी वर्गाला याचा फटका बसत असल्याने शासनाने या ठिकाणी कायम उन्हाळ्यात ये जा करण्यासाठी कायमस्वरूपी बंधारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। में तकलीफ होती है, उधर से हम लॉन्ग पड़ता है और इधर से जल्दी पड़ता है। उधर से कैसा 8 किलोमीटर जाना पड़ता है हमारे को और ये इधर से जल्दी पड़ता है। कोंडिवते के गांव वालों ने अच्छा किए थे, इधर बनाए थे रोड, इसलिए हमारे को जल्दी पड़ता है। इधर जल्दी जाते यार पनिशमेंट नहीं मिलती, और उधर से 8 किलोमीटर हमारे को जान का दावा लगाने के लिए पड़ता है और फिर जो कॉलेज जाना पड़ता है और सर पनिशमेंट जाते फिर लेट गए तो। और इधर कैसे सामने है ना, इधर अभी ये है डैम टूटा है तो इसलिए पानी में से हमारे को जान का दावा लगा के जाना पड़ता है इधर से। आज त्याचं काय अवस्था आहे? हा जो बांधारा आम्ही बांधतो तो एक समाजसेवेतून कोंडिवते कौचाली मुलाचे जे पण तरुण लोक आहेत, लहान मुलं आहेत, ते स्वतःच्या मदतीने हा बांधारा बांधतात। ह्याचा फायदा कोंडिवते, राजेवाडी, कामला, भोराव, वडवली जाणारी लोक, नवीन वसाहत, पोलादपूर भागातली शिंदेकोंड, कामला, वावा, माटवन, भरपूर लोक ह्याचा फायदा उचलतात। तरी पण 15-16 किलोमीटरच्या अंतरावरची जे गावं आहेत ते ह्याचा फायदा उचलतात। आणि एक समाजसेवेनं समजवून आम्ही भरपूर वर्ष हा रस्ता बनवत आहोत, म्हणजे आम्ही हे पाईप जे टाकतो ते पावसाळी आला, जून आला का आम्ही काढून गावामध्ये कौचाली कोंडिवते मोहल्ल्यामध्ये ठेवतो आणि मग डबल टाकतो, कारण फक्त ही नदी पलटी मांडली का आपल्याला महाड शहर दिसेल आणि आंबेडकर कॉलेज दिसेल। आज करोनाच्या काळात पालकांचे पैसे नाही आहेत, मुलं ह्या रस्त्याने चालून जातात, तेव्हा आम्ही हा रस्ता बनवला होता। आम्हाला मनोहर रेशीम पण भरपूर सपोर्ट करतात ह्या रस्त्यासाठी, आणि अचानक डॅमचा पाणी सोडल्यामुळे हा रस्ता वाहून गेला, तेव्हा आमची शासनाकडे मागणी आहे की एक 8 किलोमीटर मुलांना आणि आमच्या लोकांना असं हायवेने जावा लागतो, पेट्रोलचा खर्च आहे आणि गाडीचा एक धोका आहे, एक शॉर्टकट बनतो आणि आम्ही महाडशी कनेक्ट होतो एक 15-16 गावं, तेव्हा शासनाकडे आमची मागणी आहे की ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढवा आणि एक इथं मजबूत छोटा एक ब्रिज बनवून की त्याच्यातून कार जातील, ऑटो जातील, बाईक जातील आणि लोक चालत जातील, कारण हा शेडाव 6 महिने भरलेला असतो पण 6 महिने हा शॉर्टकटसाठी यूज होतो। आम्ही आज 30-40 वर्ष आमचे जे वडील लोक होते ते पण हा रस्ता बनवायचे, आम्ही लोक बनवतोय पण ह्याच्याकडं कुणाचं लक्ष नाही आहे। जेव्हा आम्ही बनवला तेव्हा पण कुणी लक्ष नाही दिला आणि वाहून गेल्यानंतर पण कोण लक्ष नाही देत आहे, एक एवढी सोयीची बाब असूनही आम्ही शासनाशी त्याच्यासाठी विनंती करतो के शासनानी याच्याकडे लक्ष द्यावा आणि याच्या एक पर्यायी कारवा के काय एक काँक्रीटचं बनवून मोरीसारखं बनवून छोटं ब्रिजसारखं बनवून एक 6 महिन्यासाठी यूज होईल असं काहीतरी याच्यावर पर्याय कारवा आणि लोकांना सोय द्यावी। आज आपण बघाल इथं आल्यानंतर किती मुलं कॉलेजला या रस्त्याने जातात, किती लोक कामाला इथून जातात, तर त्याच्यासाठी ही एक गरज आहे आमची आणि ही माझी एक कलकलीची विनंती आहे आणि के ही आमचं पूर्ण करावं। आता आम्ही ह्याला डबल बनवणार पण डबल पाणी सोडलं
आता पाऊस नाही काही नाही तरी पण पाणी सोडलं जातोय आणि मग असं वाहून जातो आणि मग लोकांची गैरसोय होतं. हीच माझी विनंती आहे की शासनाकडे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं.